यशाची व्याख्या व्यक्तिपरत्वे भिन्न असते एकासाठी श्रीमंत बनणे यश असेल तर दुसऱ्यासाठी चांगलं आरोग्य कमावणे कोणासाठी यश म्हणजे चांगला लेखक किंवा कवी बनणे तर कोणासाठी चांगला चित्रकार बनणे ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणे एखाद्यासाठी यश असेल तर कोणासाठी एखादा वैज्ञानिक शोध लावणे यश आणि माणूस यांच्यामध्ये कठीण परिश्रमाचा पूल असल्याशिवाय आपण यशापर्यंत पोहोचू शकत नाही कोणत्या व्यक्ती जीवनात यश प्राप्त करू शकत नाही याचं विश्लेषण प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत अर्थातच यश प्राप्त करायचं असेल तर त्या गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील ॲट प्रेझेंट यू आर विथ अ मोटिवेशनल यूट्यूब चॅनल विल गेट एव्हरी थिंग हिअर टू बी अ विन सो डोंट लिव्ह द पेज विदाऊट सबस्क्राईबिंग दी चॅनल अपयशी लोकांमध्ये ज्या लोकांची गणना होते अशा पहिल्या प्रकारचे लोक आहेत ते मला जमणार नाही म्हणणारे काही लोक कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी अगोदरच ठरवून टाकतात की ते मला जमणार नाही परिणामी त्यांच्या नकारात्मक विचारांचा परिणाम त्यांच्या कार्यावर होत असतो त्यांच्या कॉन्शियस माइंडकडून जरी ते काम करण्यासाठी त्यांना भाग पाडले जात असले त्यांना सूचना मिळत असल्या तरीसुद्धा त्यांचा सबकॉन्शियस माइंड त्यांना वेळोवेळी सांगत असतो की ते जमणार नाही आणि आपला सबकॉन्शियस माइंड आपल्या कॉन्शियस माइंडपेक्षा अधिक शक्तिशाली असतो परिणामी मेहनत करत असूनसुद्धा अशा लोकांपासून यश कोसो दूर असते यातही शंका नाही यांच्याशी जवळीक साधणारा आणखी एक लोकांचा समुदाय म्हणजे टीकाकारांचा टीकाकार स्वतः एखादं कार्य तर करत नाहीतच पण इतर लोक जर काही करत असतील तर त्यात काही ना काही दोष किंवा त्रुटी शोधल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही हे लोक अल्प अल्पसमाधानी असतात परिणामी ध्येय यांच्यासाठी एक दिवा स्वप्न असते ध्येयच नाही तर मोठं यश सुद्धा हे प्राप्त करू शकत नाहीत दुसरे अपयशी लोक आहेत काहीतरी घडायला पाहिजे असं म्हणणारे काहीतरी घडवणे किंवा निर्माण करणे याऐवजी काही लोक काहीतरी घडण्याची वाट बघतात कॉम्पिटिशन किंवा परीक्षेची तयारी झाली नाही तर ती कॉम्पिटिशन किंवा परीक्षा रद्द व्हायला पाहिजेत अशी यांची मनोमन इच्छा असते यश प्राप्तीसाठी मार्गक्रमण करत असताना सर्व परिस्थिती अनुकूलच असायला पाहिजे असा विचार करणाऱ्या लोकांच्या मार्गात थोडाही अडसर आला तरी ते स्वतःहून पुढे जाऊन परिस्थिती अनुकूल बनवण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत तर परिस्थिती अनुकूल बघण्याची वाट बघत बसणार हातावर हात ठेवून परिस्थिती बदलण्याची वाट बघणारे सुद्धा जीवनात यशस्वी होऊ शकत नाहीत नंतरच्या अपयशी व्यक्ती आहेत सोडणाऱ्या म्हटल्या जाते की विनर्स नेवळ क्विट अँड क्विटर नेवळ विन विजेते कधी सोडत नाहीत आणि सोडणारे कधीही जिंकत नाहीत आपण ठरवलेलं ध्येय प्राप्त करत असताना अडचणी ह्या निश्चितपणे येणारच यश प्राप्तीचा मार्ग सरळ आणि सोपा नसतोच मुळी आणि जे यश सहज साध्य होते त्याला किंमतही मिळत नाही येणाऱ्या अडचणींमध्ये साधनांची कमतरता कौटुंबिक जबाबदारी प्रशिक्षणाचा अभाव आपली आर्थिक परिस्थिती स्वास्थ्य इत्यादी अडसर असू शकतात अडचणींसमोर मान झोकून आपले ध्येय सोडून देणारे यशस्वी कसे होणार कारण यश प्राप्तीसाठी कठीण परिश्रमाशिवाय पर्याय नाही कठीण परिश्रमाशिवाय मिळणारे यश हा एक निव्वळ योगायोग असेल आणि नेहमीच असा योगायोग घडत नसतो नंतर आहे नियोजनाचा अभाव प्रभावी नियोजनाचा अभाव असणारे लोक जीवनात यशस्वी होत नाहीत नियोजन नसेल तर वेळेवर उद्भवणाऱ्या सा अडचणींचा सामना आपण करू शकणार नाही तर कधी आपल्याला यशस्वी होण्यासाठी वेळ पुरणार नाही म्हटले जाते की नेपोलियन हा युद्ध अगोदर टेबलावर जिंकायचा आणि त्यानंतर प्रत्यक्षात समरभूमीवर अर्थातच युद्धभूमीवर आणि यावरून नियोजनाचं महत्त्व आपल्याला कळून आल्याशिवाय राहणार नाही नंतरचे अपयशी लोक आहेत लोभी लोभी लोक कधीच यशस्वी नसतात हे लोक तात्पुरत्या फायद्यासाठी मोठ्या योजनांना मूठ माती देतात शिवाय एखादी गोष्ट प्राप्त झाल्यावरही दुसऱ्या गोष्टींचा मोह त्यांना शांत बसू देत नाही त्यामुळे ते कधीच समाधानी नसतात म्हणजेच पोचायचं कुठे आणि थांबायचं केव्हा हे त्यांना माहीत नसते त्यामुळे आयुष्य संपण्याच्या वेळीसुद्धा त्यांची कोणती ना कोणती इच्छा अपूर्णच असते आपल्या लोभापायी अशा व्यक्ती अडचणींचा गुंता सोडवण्याऐवजी आपल्याभोवती तो गुंता वाढवत जातात इंग्रजीत एक म्हण आहे ॲव्हरेस्ट इज द रूट ऑफ ऑल एविल्स त्याप्रमाणे ह्या व्यक्ती संकटात सापडल्याशिवाय राहणार नाहीत यश प्राप्तीतून समाधान अपेक्षित असते परंतु या लोकांच्या जीवनात कधी समाधान नसतेच पर्यायाने या लोकांनी कितीही कमावलं तरी त्यांना यशस्वी म्हणता येणार नाही दुसरे अपयशी लोक आहेत मनात भीती बाळगणारे ज्यांच्या मनात भीती आहे ते लोक लांबच्या योजना कधीच आखू शकत नाहीत एवढेच काय पण आज आपण तंदुरुस्त असूनसुद्धा उद्या आजारी पडण्याच्या भीतीने आपला वर्तमानही ते कमावून बसतात अशा लोकांकडून यशस्वी होण्याची काय अपेक्षा ठेवावी खेळण्यासाठी जिंकण्यासाठी शरीरासोबतच मनही तंदुरुस्त व कणखर असावं लागतं संकटांचा सामना करण्याचे धाडस आपल्या हृदयात असावं आव्हानांचा सामना करायला भिनारे आपल्या जीवनात सफल होत नसतात आणि एक गोष्ट लक्षात असू द्या भीतीला जर आपण आज नियंत्रणात ठेवले नाही तर उद्या ती आपल्यावर अधिराज्य गाजवणार हे निश्चित नेहमी घाबरत राहण्यापेक्षा बरं आहे की एकदा संकटांशी नजर भिडवून टाकाच भीतीपासून दूर पडण्यापेक्षा भीतीचा सा सामना करा या गोष्टीपासून जे अनभिज्ञ आहेत त्यांच्यासाठी यश एक मृगजळ त्यानं आहे त्यानंतर अपयशी गटात मोडणाऱ्या आणखी व्यक्ती आहेत की ज्या व्यक्ती आवाक्या बाहेरचं ध्येय ठेवतात काही लोक अतिमहत्वाकांक्षी असतात मानवी क्षमता आणि निसर्गाचे नियम यांच्या पलीकडचं ध्येय ठेवतात लक्षात असू द्या की ध्येय हे माणसाच्या क्षमतांना आव्हान देणारं असावं पण आवाक्या बाहेरचं नसावं हातात असणारा वेळ परिस्थिती लागणाऱ्या क्षमता कौशल्य यांचा विचार न करता त्यांच्या पलीकडे जाऊन ज्या व्यक्ती ध्येय ठरवतात त्या जीवनात यशस्वी होऊ शकत नाहीत त्याचबरोबर जे लोक आळशी असतात उदासीन प्रवृत्तीचे असतात मी हे काम करू का असं म्हणण्याऐवजी हे माझं काम नाही असे म्हणणारे असतात या लोकांकडून सुद्धा यशस्वी होण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही त्याचबरोबर आपल्या पायाजवळच्या संधी सोडून दूरच्या डोंगराकडे आकर्षित होणारे तात्पुरता आर्थिक फायदा पाहून आपल्या ध्येयापासून फारकत घेणारे जीवनात यशस्वी होत नाहीत माणसाने एखादी गोष्ट मनापासून ठरविल्यानंतर ती गोष्ट माणूस करू शकतोच हे ऐकायला आणि वाचायला जरी छान वाटत असलं सुंदर वाटत असलं तरीसुद्धा मानवी क्षमतांना काही मर्यादा पडतातच म्हणून आपलं ध्येय हे आवाक्यातलं असावं सोबतच ध्येय प्राप्त झाल्यानंतर ते आपल्या व समाजाच्या फायद्याचं सुद्धा असावं प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रस्तुत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे यातही शंका नाही आहे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद